कर्क राशी। नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरू डॉक्टर पंकजशास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। आज आपण 2024 या वर्षातील डिसेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत। या संपूर्ण डिसेंबर महिन्यामध्ये काही ग्रह आपलं राशी परिवर्तन करतायत। यात प्रामुख्यानं 2 डिसेंबर या दिवशी शुक्र ग्रह मकर राशीमध्ये विराजमान होतो आहे, 15 डिसेंबर या दिवशी सूर्यग्रह धनु राशीमध्ये विराजमान होतो आहे आणि पुनश्च शुक्रग्रह हा 28 डिसेंबरला राशी परिवर्तन करून कुंभ राशीमध्ये विराजमान होतो आहे। मग या राशी परिवर्तनाचा कर्क राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे हे पाहणार आहोत आपण राशी भविष्यामध्ये। कर्क राशी, तत्पूर्वी एक जातक सर्व मित्रांना त्याचबरोबर आपल्या सर्व प्रेक्षकांना महत्त्वाची सूचना आहे। आपण जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनचं बटन दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि आमचा कार्यक्रम आपणास कसा वाटतो हे कमेंट्सद्वारे आम्हाला कळवा। आपल्या जीवनात काही समस्या आहेत, अडचणी आहेत, संकट आहेत, मार्ग निघत नाही आहे। गुरुजी खूप दिवस झाले विवाहाचा प्रयत्न करतो आहे, विवाह होत नाही आहे, करिअर काय करावं हेच कळत नाही आहे, शिक्षण घेतलं आहे, नोकरी करू की मी व्यवसाय करू, व्यवसाय करायचा मग कुठला करू नेमका व्यवसाय, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती संपर्क करून आमच्या ज्योतिष एक्सपर्टद्वारे आपण उत्तरं मिळवू शकतात आणि आपल्या जीवनाचा मार्ग हा आनंदी करू शकतात। कर्क राशी, प्रथम स्थान मंगळ ग्रह विराजमान झालेला आहे आणि तो पण लग्नी। आता बघा, ज्या वेळेला लग्नी मंगळ ग्रह असतो ना त्यावेळेला बऱ्याच जातकांच्या पत्रिकेमध्ये किंवा वर्षकुंडली, लग्नकुंडली किंवा महिन्याच्या पत्रिकांमध्ये असं अनुभवायला येतं की मूळ व्याधीचा प्रचंड त्रास होणे, मुतखड्याचा प्रचंड त्रास होणे, भगंदरचा त्रास होणे, त्याचबरोबर खरूज असेल, नायटा असेल, शस्त्रक्रिया असेल यांपासून त्यांना त्रास होण्याचा संभव असतो। मग अशा वेळेला आपण काय काळजी घेतली पाहिजे बरं, तर सगळ्यात पहिलं तिखट खाणं बंद करावं, मुतखडा ज्या जातकांना त्यांनी भरपूर पाणी प्यावं, त्याचबरोबर चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यावं, त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट, कुठल्याही पशु किंवा पाळीव प्राण्यापासून शक्यतो स्वतःची काळजी घ्या हे सांगणारा हा सगळ्यात महत्त्वाचा मंगळ ग्रहाचा तुम्हाला मार्गदर्शन करणारा असा ज्योतिषाद्वारे सल्ला आहे। द्वितीय स्थान ज्याला आपण धनस्थान, कुटुंबाचं वाणीचं स्थान म्हणतो, या स्थानाचा स्वामी सूर्यदेव हा 15 डिसेंबरनंतर षष्ठ स्थानामध्ये विराजमान असणार आहे, तोपर्यंत ते पंचमात असणार आहे। मग पंचम स्थानामध्ये त्याची फलप्राप्ती कशी आहे, अगदी मुक्त हस्तानं धनप्राप्ती करू शकाल। आरोग्याची जर काळजी घेतली ना, आर्थिकतेचं गणित तुम्ही अगदी व्यवस्थित बसवलं म्हणून समजायचं। यात विशेष करून ज्या जातकांना पोलीस खात्यामध्ये नोकरी करायची आहे, जे मुष्टीयोद्धा आहे, शस्त्रक्रिया ज्यांना शिकायची आहे म्हणजे उच्च शिक्षण करायचं आहे मेडिकल लाईनमध्ये, याचबरोबर दंतवैद्य होण्याचा, उद्योगपती होण्याच्या दृष्टीनं, लोखंडाच्या संदर्भात, पोलादाच्या संदर्भात, इंजिनिअरिंग करण्याचा काही विचार करता आहे शिक्षणाच्या दृष्टीनं, या सगळ्या दृष्टीनं कर्क राशीच्या जातकांसाठी अत्यंत चांगला मार्ग निर्माण होतो आहे या महिन्यात। तृतीय स्थान, ज्या स्थानाला आपण पराक्रमाचं स्थान म्हणतो, मग या स्थानाचा स्वामी बुध हा ग्रह आहे आणि हा बुध पंचम स्थानामध्ये आलेला आहे। म्हणजे बघा, खऱ्या अर्थानं इथे बुधाची आणि सूर्याची, बुधादित्य नावाचा हा राजयोग 15 डिसेंबरपर्यंत अत्यंत मोठ्या प्रमाणात फलप्राप्ती करून देणार आहे। शिक्षणाच्या दृष्टीनं तर मी सांगेल की तुम्हाला जे आवडेल ते निवडा, त्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल। फक्त तुम्ही धरसोड न केलेली बरी, बहीण भावाचं विशेष प्रेम या महिन्यात अनुभवायला मिळेल, अगदी शेजारच्या पाजारच्यांना सुद्धा तुम्ही मदत कराल, सहकार्य कराल, याही गोष्टी आपल्यासाठी अत्यंत लाभदायक असणार आहे। व्यापार उद्योगाच्या दृष्टीनं अतिशय उत्तम अशी योगांची तुमच्यावरती बरसात होते, तिचा फायदा करून घ्या।
चतुर्थ स्थान, येथे तुळा राशी विराजमान आहे. मग या स्थानाचा स्वामी कोण आहे? तर शुक्रग्रह. हा सप्तमातनं अष्टमात जाणार आहे. 2 तारखेला तो सप्तम स्थानात म्हणजे मकर राशीमध्ये विराजमान होतो आहे. मग कौटुंबिक दृष्टीने जर विचार कराल तर आपल्या जीवनामध्ये चांगल्या जीवनसाथीची प्राप्ती आणि विशेष म्हणजे ती मातुल घराण्याशी निगडीत, मातुल घराण्यातील व्यक्तीकडनं आपला विवाह निश्चित केलं जाणं, त्याचबरोबर आपल्या आईची सेवा करण्याचा खऱ्या अर्थानं जर कुठला हा महिना असेल तर हा महिना अतिशय लाभदायक आहे. न मातुः परदैवतम, आईसारखं दैवत नाही याही गोष्टीचा तुम्हाला अनुभव या महिन्यात आल्याशिवाय राहणार नाही आहे. म्हणून आईची काळजी घ्या, आईच्या प्रकृतीला जपा, तिला काय हवं आहे काय नको आहे हे जर तुम्ही विचारात घेतलं तर उत्तम आहे. याचबरोबर तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो. जर आपण काही वास्तू घेण्याचा विचार करताय, वाहन घेण्याचा विचार करताय, जमीन जागा घेण्याचा विचार करताय, तर या सगळ्या जातकांसाठी विशेष करून 15 तारखेच्या आज जर तुम्ही घेतलेला निर्णय असेल तर तो 100% तुम्हाला यशस्वी करेल, तुमची प्रगती घडवून आणेल. ही गोष्ट तुमच्यासाठी विशेष समजायची. पंचमस्थान, पंचमस्थानाला संततीचं स्थान म्हटलं गेलं आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा लग्नस्थानामध्ये विराजमान झालेला आहे. आता पंचमेश आणि तो लग्नस्थानामध्ये, त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की तुमच्याकडनं एखाद्याला तुम्ही दुखावणार आहात, एखाद्याला तुम्ही कटू वचन बोलणार आहात, एखाद्याला कारण नसताना वादाची भूमिका तुम्ही निर्माण करायला लावाल. मग अशा वेळेला आपल्या एखाद्याशी नाही पटत आहे ना, नाही जमत आहे ना, मग शक्यतो आपल्याला त्या रस्त्याला जायचंच नाही आहे, तर त्या रस्त्याचा मार्ग पकडण्यात काही अर्थ नाही. आपल्या स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या. दुसऱ्याचे उणे दुणे काढण्यापेक्षा, दुसऱ्याकडे बोट दाखवण्यापेक्षा एक बोट जर त्याच्याकडे तर 4 बोटं आपल्याकडे, ही गोष्ट पण महत्त्वाची आहे ना, हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. संततीच्या दृष्टीनं या महिन्यामध्ये शक्यतो थोडंसं थांबा, हेच तुम्हाला मी आवर्जून सांगेल. म्हणजे खऱ्या अर्थानं तुम्हाला जे काही तुमची मनोकामना आहे की माझा संततीसाठी काही डॉक्टरी मी इलाज करते आहे, इलाज करतो आहे, तो पैसा खर्च व्यर्थ जाऊ नये, तर मग थोडं थांबलेलं विचार केलेला योग्य आणि मग पुढे जा हे सांगणारा हा महिना आहे. षष्ठस्थानाला रोगस्थान म्हटलं. या स्थानाचा स्वामी गुरुग्रह हा एकादश स्थानामध्ये आहे. कर्क राशीच्या लोकांसाठी आहे ना, या संपूर्ण कालखंडामध्ये अनेक वेळेला नोकरी बदलायचे योग हे वारंवार मला अनुभवायला मिळालेत आणि पाहायला मिळालेत ह्या जातकांच्या बाबतीत. तर मी तुम्हाला सांगेल, तुम्ही अशी धरसूट वृत्ती करू नका ना. ठीक आहे, थोडंसं तिकडे जास्त मिळेल, मग हे घेतलं का परत ते करायचं, ते घेतलं का, एक ना धड भाराभर चिंध्या होऊन चालल्या तुमच्या आयुष्यामध्ये. मग कुठेतरी एका ठिकाणी स्थिर व्हा, मनाला तुम्ही स्टेबल करा आणि मग पुढे चला, ही गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची. याचबरोबर आपण ज्या लोकांना घेऊन काम करतोय ना बरोबर, मग त्या लोकांशी आबोला ठेवण्यापेक्षा गोड बोलून जर त्यांच्याकडनं काम करून घेतलं तर काय हरकत आहे? प्रत्येक वेळेला विरोध केलाच पाहिजे का? प्रत्येक वेळेला त्यांच्याशी वाद घातलाच पाहिजे का? अशी जी तुमची खलनायकाची जी भूमिका तयार झाली आहे ना, विरोध जो तयार होतोय ना, विरोध वाढत वाढत जाऊन अत्यंत पराकुटीला जाण्यापेक्षा वेळीच थांबलेलं बरं. सप्तमस्थान, सप्तमाचा स्थानाचा मालक शनिग्रह अष्टमस्थानामध्ये स्वराशीमध्ये अत्यंत चांगल्या प्रकारचा विपरीत राजयोग इथे अनुभवायला मिळतो आहे. मग या विपरीत राजयोगाचं फक्त मी तुम्हाला एक सांगेल, अचानक म्हणून धनप्राप्ती होईल, अचानक म्हणून वराची प्राप्ती होईल, अचानक म्हणून वधूची प्राप्ती होईल, अचानक म्हणून भागीदारीमध्ये व्यवसाय वाढेल, अचानक म्हणून एखादी लॉटरी लागण्याचा योग आहे, अचानक म्हणून जीवनामध्ये पुढे जाण्याचा योग आहे. परंतु प्रश्नचिन्ह, तुम्ही म्हणाल गुरुजी का हो एवढं सांगितलं प्रश्नचिन्ह दिलं, अहो हे सगळं करत असताना त्या गोष्टीची त्या विषयाची माहिती पण घेणं तुमचं काम आहे ना, नाही तर मग आंधळं दळतन कुत्र पीठ खाता अशी गंमत होते, असा अनुभव तुम्हाला या महिन्यात येऊ शकतो. एकदा जर आपल्याला चहाने चटका दुधाने चटका बसला की माणूस ताकही फुंकून पितो. हेच तर तुम्हाला करायचं या महिन्यामध्ये. जीवनसाथीची काळजी घ्या, छोटा मोठा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अष्टमेश अष्टमात अचानक अशी मोठी धनप्राप्ती,
भाग्यस्थान, भाग्यस्थानामध्ये राहूया. स्वामी गुरुदेवता एकादश स्थानामध्ये पडलेल्या भाग्याला लाभाची साथ आहे. खऱ्या अर्थानं लाभाच्या दृष्टीनं आपला उत्कर्ष आहे. खऱ्या अर्थानं राहिलेले रखडलेल्या कामांना चालना मिळते. खऱ्या अर्थानं आपण देशांतर्गत प्रवास करून परदेशात जाण्याचा योग आपल्या पत्रिकेमध्ये आणलेला आहे. हे स्वतःच्या कष्टानं आणलं आहे, ना की कोणाच्या. तुमचं काम बघून, तुमचं कर्तृत्व बघून ज्येष्ठांनी श्रेष्ठांनी तुमच्यावरती मोठा विश्वास ठेवला आहे. हीच तुमच्या कार्याची पावती आहे. हे विसरता कामा नये. आपल्याला काही गरज नाही कोणी आपल्याविषयी चांगलं बोलावं की कोणी आपल्याविषयी आपल्याला बढती करावी किंवा काय करावं. काम तुमचं बोलतंय ना, त्यातच तुम्ही जिंकवलं. टिट फॉर टॅट, जशास तसं रहा हे सांगणारा हा महिना. दशमस्थान ज्याला कर्मस्थान म्हटलंय, स्वामी मंगळग्रह हा लग्नस्थानामध्ये विराजमान झालाय. शांततेनं एकाग्रचित्तानं निर्णय घ्या. वडिलोपार्जित व्यवसायाला चालना द्या. त्याचबरोबर जर आपल्याला काही औषधांचा व्यवसाय सुरू करायचा आहे, कोणाला मेडिकल शॉपिंग करायची आहे सुरू, त्याचबरोबर काहींना जर एखादा धातूच्या संदर्भातला व्यवसाय, बिल्डिंग मटेरियल्सचं काही दुकान टाकायचं आहे, त्याचबरोबर काहींना डोळ्यांचा दवाखाना टाकायचा आहे, त्याचबरोबर काहींना चहा कॉफीच्या संदर्भातला व्यवसाय टाकायचा आहे, त्याचबरोबर कोणाला एखादं छोटं मोठं हॉटेल टाकायचं आहे, त्याचबरोबर कोणाला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर व्हायचं आहे, कोणाला हॉटेल मॅनेजमेंटसाठी परदेशात जायचं आहे, कोणाला बिझनेस मॅनेजमेंटसाठी परदेशात जायचं आहे. जाणं तुम्ही यशस्वी होत आहात. सध्या फक्त कामाला, कर्तृत्वाला, खऱ्या अर्थानं कर्मश्रेष्ठ लक्ष दिलं म्हणजे यश विजय तुमच्या हातात आहे. एकादश स्थान येथे गुरुग्रह विराजमान आहे. स्वामी शुक्रग्रह हा सप्तमातनं अष्टमात जातो आहे. त्यामुळं पहिले जे 28 दिवस आहे महिन्याचे, हे अत्यंत लाभ घेऊन येणारे आहे. आपल्या पत्नीला किंवा पतीला म्हणजे जोडीदाराला चांगल्या ठिकाणी नोकरी प्राप्तीचे योग. तेथे चिटकून राहा. तेथे काही अडचणी आल्या तरी ते काम सोडू नका आणि आपल्या जीवनसाथीच्या मागे उभे राहा. म्हणजे त्यांना खऱ्या अर्थानं आनंद मिळेल आणि ते खऱ्या अर्थानं मन लावून काम करू शकतील. आपल्याच जीवनसाथीकडनं आपल्याला धनप्राप्ती होण्याचा योग. आपल्याच जीवनसाथीकडनं आपल्याला उत्कर्षाची संधी प्राप्त होते. ही बाब विशेष आहे. व्ययस्थानाला मोक्षस्थान म्हटलंय. स्वामी बुधग्रह पंचमस्थानात गेलाय. शिक्षणाच्या दृष्टीनं बाहेर जाणे किंवा शिक्षण पूर्ण झाल्यामुळे आपण परदेशात राहून धन कमवणे, पैसा कमवणे, त्याची घरी आपल्या परिवारातील लोकांना मदत करणे, ही गोष्ट तुम्हाला या महिन्यात अनुभवायला आणि पाहायला मिळू शकते. खर्च झालाच तर स्वतःसाठीच होईल, त्या व्यतिरिक्त होणार नाही आहे. कर्क राशीच्या जातकांसाठी शुभ अंक 2 आहे. शुभ रंग तुमच्यासाठी केशरी आहे. कुठल्या दिवशी चांगल्या कामांची सुरुवात करायची? मग 17 आहे आणि 18 आहे. अशुभ दिवस कोणते आहेत आपल्यासाठी? तर मग 26 आणि 27 आहे. आपल्यासाठी एक मंत्र देतो, त्यानं अशुभत्व ग्रहांचं कमी होऊन शुभत्व प्राप्त होईल. रोज मंत्राचा 108 वेळेला जप करा. मंत्र आहे, ओम नमो भगवते वासुदेवाय. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.